आमदार प्रशांत ठाकूर यांच्या स्थानिक विकास निधीतून नितळस ग्रामपंचायत हद्दीमध्ये कामांचे भूमिपूजन शुक्रवारी मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. नितळस गावाला जोडणाऱ्या मुख्य रस्त्याचे डांबरीकरण, व्यायामशाळेचे नूतनीकरण आणि बैठकी हॉलकडे जाणाऱ्या रस्त्याचे काँक्रिटीकरणाचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. आमदार प्रशांत ठाकूर यांनी नेहमीच आपल्या मतदारसंघात होणाऱ्या विकास कामांना प्राधान्य दिला आहे. ग्रामीण भागात केली जाणारी कामे ही तितकीच दर्जेदार असावीत आणि आपल्या नितळस ग्रामपंचायत हद्दीतील पुढेही होणाऱ्या विकास कामांना प्राधान्य दिले जाईल, आपल्याला निधी कमी पडू देणार नाही असे मत तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनी नितळस येथे केले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, प्रल्हाद केणी, विश्वजित पाटील, राम पाटील, विनोद पाटील, सचिन पाटील, अशोक शेळके, सरपंच अशोक पाटील, धर्मा पावशे, शरद पावशे, कैलास मढवी, भार्गव सांगडे, प्रकाश खैरे, रुपेश पावसे, जयराम काटे, सोपान काटे, कैलास पावशे, शरद पाटील, रमाकांत काटे, साजन पावशे, उदय सांगडे, मारुती पावशे, वसंत पावशे, धनाजी म्हात्रे, हनुमान पाटील, भास्कर मढवी, प्रकाश मढवी, राजेश पावशे, शशिकांत काटे, अविनाश गायकर, चंद्रकांत पावशे, नंदू भोपी, अशोक भोपी, प्रमोद पावशे, रोशन पावशे, रोहित सांगडे, मुकेश पावसे, सदस्य दर्शना पावसे, सुनीता काटे, प्रल्हाद मढवी, दिनेश काटे, भगवान चौधरी, संजय भोईर, प्रमोद भोईर, विनोद भोईर, हरिश्चंद्र पावसे, बाळकृष्ण पावसे, बामा पावसे, माया पाटील, शिवाजी दरे, संकेत पावसे, राजेश काटे, धनाजी काटे, महेश काटे, ऋतिक दरे, तुळशीराम भोपी, संतोष म्हात्रे, डॉक्टर समीर पावसे, डॉक्टर गजानन पावसे, परशुराम पावसे, शुभम पावसे, रमाकांत पावसे, तानाजी काटे, सोमनाथ सांगडे, ज्ञानेश्वर गायकर, लालू गायकर, किशोर पावशे, प्रियांशु मडवी, रोशन कातकरी यांच्यासह इतर मान्यवर आणि पदाधिकारी उपस्थित होते. आज पनवेल तालुक्यामध्ये आपण जर बघितलं तर आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामं या ठिकाणी होत आहेत. हे कुठलं गाव असं राहिलं नाही, आता आम्हाला विचारायला लागतं की गावात कुठं काम हवं आहे का. आता सकाळी आम्ही मोरब्याला तीन कामाचं, एका कामाचं उद्घाटन, दोन कामाचं भूमिपूजन केलं, त्यानंतर कुत्तरपाड्याला एका कामाचं भूमिपूजन केलं, त्यानंतर मोडलला एका रस्त्याचं उद्घाटन केलं आणि नंतर मग आता या तीन कामाचं सकाळपासून आम्ही ही सर्व कामाचं भूमिपूजन आणि उद्घाटन या ठिकाणी करत आहोत. आपल्याला सुद्धा विनंती राहील की मगाशी कोणतरी तर सांगितलं बैठक की हल्लोवर अर्धा रस्ता होतो, तर पुढच्या अर्ध्या रस्त्याला सुद्धा आपण लवकरात लवकर निधी देऊ अशा प्रकारचं एक तुम्हाला आश्वासन या निमित्तानं देतो. मोडलला सुद्धा आम्हाला ते प्रशांत विरोधाला रस्ता अर्धवट आहे, तो सुद्धा या निमित्तानं आपण पूर्ण करणार आहोत. कारण तर आमदार प्रशांत ठाकूर साहेबांच्या जवळ आता निधीची कमतरता नाही आहे, फक्त काम जे होईल ते चांगलं व्हायला पाहिजे अशा दृष्टिकोनात गाववाल्यांनी खरं म्हणजे लक्ष प्रत्येक कामावर दिलं पाहिजे की जेणेकरून हे काम 5-6 वर्ष टिकेल चांगल्या पद्धतीनं. अशा पद्धतीची कामं झाली पाहिजे. तुझ्या व्यायामशाळेचं काम चांगलं काळजी रुपेशची जबाबदारी मला वाटत आहे, तू आहे का केंद्र असणार जबाबदारी, चांगलं काम झालं पाहिजे. काम के काढणं आणि काम चांगलं करणं हेच आपल्याला आपल्या दृष्टीने चांगलं आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी गावामध्ये काम करताना कुठल्या अडचणी आल्या तर वलभ गावात मग आम्ही 2 वर्षापूर्वी भूमिपूजन केलं रस्त्याचं, अजून त्यांना काही जमत नाही. अशी कामं तर निधी जातो ना नंतर, मग तो दुसऱ्या गावामध्ये केला तर दुसऱ्या गल्लीमध्ये आपण केलं असतं काम. माझ्या वलभवालाचा ग्रामपंचायत सदस्य इथं आहेत, त्यांनी लवकरात लवकर त्या कामाकडे लक्ष देऊन ते काम पूर्ण करावं. कारण आपल्याला गावामध्ये एक काम अर्धवट असं दुसरं काम देताना फार अडचण येते आणि म्हणून जे काम आपण दिलेलं आहे आपल्या हातामध्ये ते काम आपण पूर्ण करावं, चांगलं करावं. बैठक हलच्या रस्त्याचं आता दोघे जण आले आहेत, त्यांना सांगू शकतो की अर्धा रस्ता तो आलेला आहे तो आपण या ठिकाणी पुन्हा दुसरा निधी त्याच्या ठिकाणी टाकणार आहोत. तुम्ही लेट आलात म्हणून डबल सांगितलं, तर अशा पद्धतीनं आपल्या गावामधली कामं चांगल्या पद्धतीनं करण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य असणं गरजेचं आहे आणि म्हणून आपण पनवेल तालुका हा एक विकास पुरुष आपण आपल्याला माणूस भेटलेला आहे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून आणि म्हणून आपण सर्वांच्या साथीनं हा पनवेल तालुक्याचा विकास कसा चांगल्या पद्धतीनं होईल या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करूया
त्याच्यासाठी आपल्या व्यासपीठावर सर्व मंडळी आहेत, समोरचे सर्व कार्यकर्ते आहेत, आणि म्हणून अशा पद्धतीनं कुठलं काम आहे त्या कामाजवळ जर 5-25 लोक आले तर लोकांना समजतं गावा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आमदार प्रशांत ठाकूर साहेब एवढा निधी आणतात, एवढी कामं करतात, तर अशा पद्धतीनं आपण सर्वांनी कामं करूया, सर्वांनी हातात हात घालून आपल्या त्या तालुक्याचा विकास करूया अशा प्रकारचं आव्हान आपल्याला करतो. आम्हाला या ठिकाणी बोलवलं, सन्मानित सुद्धा केलं, त्याबद्दल तुमचं सर्वांचं धर्माभूवांचं मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद देतो.